दृश्यांमध्ये दिसणाऱ्या या तरुणी प्रचंड संतापल्यात, कारण त्यांची मोठी फसवणूक झालीये. या फसवणुकीमुळे या सर्व मुलींनी पोलीस स्टेशनला धडक दिलीये. इतकंच नाही तर यातील काही जणांनी सांगितलं की हा बारकोड स्कॅन केला तर यामध्ये बॉलिवूड हिरो हिरोईनचे फोटो दिसतायत. त्यामुळे हे नेमकं प्रकरण तरी काय आहे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. इंडियन नर्सिंग काउन्सिलचं प्रमाणपत्र मिळवून देतो असं सांगून जवळपास 150 तरुणींकडून प्रत्येकी 1,75,000 रुपये उकळणाऱ्या उड्डाण इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनच्या विरोधात फसवणूक झालेल्या तरुणींनी महात्मा फुले पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतलीये. कल्याणची ही दृश्य आहेत. या इन्स्टिट्यूटचा चालक वरुण झा याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची तक्रार तरुणींनी दिलीये. पोलिसांनी त्यांचा तक्रार अर्ज दाखल करून या प्रकरणात पुढील चौकशी सुरू केलीये. फसवणूक झालेल्या तरुणींनी कल्याण पूर्वेतील शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्याकडे दाद मागितली होती. गायकवाड हे फसवणूक झालेल्या तरुणींसोबत पोलीस ठाण्यामध्ये गेले. पोलिसांशी या प्रकरणासंदर्भात त्यांनी चर्चा केली. फसवणूक करणाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी महेश गायकवाड यांच्याकडून करण्यात आली आहे. या संस्थेचं कार्यालय झुंजारराव संकुलात आहे. या संस्थेनं कोर्सच्या नावाखाली प्रत्येकी तरुणीकडून 1,75,000 रुपये फी घेतली आहे. हा कोर्स 3 वर्षांचा होता. त्यांना देण्यात आलेल्या प्रमाणपत्रावर इंडियन नर्सिंग काउन्सिलचा उल्लेखच नाही, तसेच त्यावर विश्वकर्मा विद्यापीठाचा उल्लेख करण्यात आलाय. तशा नावाचं विद्यापीठात अस्तित्वात नसल्याचं सांगण्यात आलंय. दिलेल्या प्रमाणपत्रावर जो बारकोड दिला आहे तो स्कॅन केला तर त्याच्यावर हॉलिवूडचे हिरो हिरोईनचे फोटो दिसत आहेत. गव्हर्नमेंटच्या नावाखाली नर्सिंग कोर्सेसचं या ठिकाणी नियोजन केलेलं होतं. त्या विद्यार्थ्यांच्या निदर्शनात आलं जेव्हा ते एखाद्या ठिकाणी जॉबसाठी जायला लागले, त्या ठिकाणी त्यांना कळालं हॉस्पिटलच्या माध्यमातून की हे तुम्हाला जे सर्टिफिकेट दिलेले आहेत ते सगळे फेक आहे. या गव्हर्नमेंटचं हा जो क्लासेस आहे असं भासवून विद्यार्थ्यांकडनं मोठ्या प्रमाणात पैसे उकळले आणि त्यांची फसवणूक झालेली आहे. आणि महात्मा फुले चौक पोलीस स्टेशनला या ठिकाणी येऊन तक्रार दाखल केलेली आहे. गेल्या 8 ते 10 दिवसापासून हे विद्यार्थी वनवन फिरत होते, कोणत्याही प्रकारचं त्यांना न्याय मिळत नव्हतं. आज या सगळ्या मुली माझ्या कार्यालयात आल्यानंतर, मी थेट या पोलीस स्टेशनला आल्यानंतर सिनियर PI होलमाने यांना या सगळ्या डॉक्युमेंट्स दाखवले. त्यांच्यासुद्धा निदर्शनात आलं की मोठ्या प्रमाणात या मुलांची फसवणूक झालेली आहे. गव्हर्नमेंटच्या नावाखाली कुठल्याही प्रकारचं गव्हर्नमेंटचं त्या ठिकाणी हस्तक्षेप नसतानासुद्धा त्यांनी मोठ्या प्रमाणात पैसे उकळले. या फसवणुकीच्यामुळे या विद्यार्थ्यांचं करिअर खराब झालेलं आहे. आज गेले 3.5 वर्षापासून ते त्या क्लासेसमध्ये शिकत होते, पण या मोठ्या प्रमाणात त्यांचं ह्या फसवणूक झाली कळल्यानंतर आज सिनियर PI त्या ठिकाणी दखल घेतली आणि लवकरात लवकर त्यांना अटक करून त्यांना न्याय मिळेल असं आम्हाला सिनियर PI सांगितलं. या ठिकाणी वरुण झा आणि प्रीती म्हणून प्रीती सोरपे म्हणून त्या ठिकाणी त्यांच्या विद्यार्थ्यांच्या माहितीनुसार ह्या दोघांनी त्यांच्याकडनं पैशाचं कलेक्शन केलेलं आहे. साधारण किती विद्यार्थी आहेत आणि किती? जवळजवळ 40 ते 50 विद्यार्थी आहेत. जवळजवळ 30-40 लाखाचा या ठिकाणी GNM होता, जनरल नर्सिंग मिडवाईफर, ही ते 3.5 वर्षाचा कोर्स होता. ते आम्हाला काय बोलले की तुम्हाला गव्हर्नमेंटचे सर्टिफिकेट देणार आहे. 3.5 वर्षाचा कम्प्लीट झाला, त्याच्यानंतर हे लोकांना आम्हाला फेक सर्टिफिकेट दिला. जर आपण इथे स्कॅन केला तर 8 लोकांचे फोटो येतात याच्यात. आता ते लोकांना 1,75,000 1,75,000 घेतला हे लोकांना 1,75,000 रुपये. आम्ही म्हणजे फर्स्ट इयरला म्हणजे 30-40 असेल आणि अजून एक बँक चालू ना, त्याच्या मागे पण एक बँक चालू आहे. 150 स्टुडंट असणार आहे. वरुण झा जे मॅन आहे ना, ते वरुण झा आणि प्रीती सोडते कडून आहे, ती आमच्या सोबत ते हेड आहे. ती ते उदान मध्ये कल्याण मध्ये कॉम्प्लेक्स मध्ये ते लोकांना आम्हाला काय सांगितलं होतं की तुम्हाला INC म्हणजे इंडियन नर्सिंग काउन्सिल मध्ये रजिस्टर करून देणार, एवढं आमच्याकडे प्रूफ पण आहे त्यांच्या बोलण्यावर. मग नंतर ते लोक काय बोलले, आम्ही हे नाही बोललोय म्हणून आता ते लोक बोलत आहे की आम्ही नाही करून पण देणार नाही, आम्ही एवढं वाढ.